नमस्कार मी आरविंदारकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अठरा एप्रिल सकाळचे सात झाले आहेत आत्तापर्यंतच्या ठळक गडामोडी जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी दोन आठवडे म्हणजे चौदा दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे हाक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे संसर्गाची साखळी तोडायचे असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला त्याच पद्धतीने किंबा होणा आणि कडकपणे नियमाचे पालन आवश्यक आहे असे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले दरम्यान आता ग्रामपातळीवरील दक्षता समित्या आणि नागरी भागातील प्रभाग समित्यांनी क्रियाशील होण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्याबाबत जिल्हाधिकारी स्वतंत्रपणे आदेश काढतील अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे चौदा दिवसासाठी लोकांनी घरात थांबावे कोरोना बाधितांनी घरामध्ये उपचार न घेता कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे प्रशासनाने निर्बंध कडक अंमलबजावणी केली आहे व नागरिकांनी नियमाचे काटेकोर पालन केले तर कोरोनाची परिस्थिती नियंत्रण येईल यामुळे चौदा दिवसाचे जनता कर्फ्यूचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थरात यांनी केले आहे नगर शहर आणि तालुक्यातील कोरोनाची स्थिती धोक्यादायक बनली आहे यासह उर्वरित जिल्ह्यातील नऊ तालुक्यात प्रत्येकी शंभरहून अधिक कोरोनाबाधित समोर आले यामुळे शनिवारी जिल्ह्यात नव्याने तीन हजार दोनशे ऐंशी करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत यासह एकोणचाळीस कोरोनाग्रस्त यासह एकोणचाळीस कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या साडे अठरा हजाराच्या पुढे गेली आहे गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असणाऱ्या विदेशी मद्याची महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असताना तिची वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक व मद्यमालसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा शिवारात पकडला सुमारे शहाऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पाचशे वीस रुपयांचा मद्यमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे ही कारवाई अहमदनगर व पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर के संयुक्तरित्या केली आहे उसाच्या फाडात ऊसतोडणी उस करणाऱ्या दोन मजुरांवर बिबट्याने अचानक हल्ला चढविला अकोले तालुक्यातील वाहागापूर शिवारात काल शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये मूळचे मालेगाव भागातील असलेले दोन ऊसतोडणी कामगारांच्या दोन्ही हाताच्या उज्या बाजूला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खोलवर जखमा झाल्या आहेत शंकर अप्पा मोतीराम पवार व संजय काळू सोनने हे दोघे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत मुंबई पुणे या शहराशी पारण्या तालुक्यातील जनतेचा मोठा संपर्क आहे या दोन शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या शहरातील जनता गावाकडे परतू लागली आहेत यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून मुंबई पुण्याच्या पाहुण्यांनं गावाकडे येऊ नका आणि आले तर क्वारंटाईन व्हा अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत या वाता आत्तापर्यंत ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सरमत किंवा द्या देशदेव डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार